येवल्या 3.5 एकर कांद्यावर फिरविला नांगर, शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल। कांद्याचे सतत कोसळणारे भाव तसेच मजुरीचे दर गगनाला भिडल्यानं याचा ताळमेळ बसत नसल्यानं येवला तालुक्यातील ठाणगाव येथील शेतकरी रामदास गरुडे यांनी आपल्या उभ्या 3.5 एकर पिकावर नांगर फिरवलाय। या शेतकऱ्यानं मोठ्या कष्टानं उन्हाळा कांद्याचं पीक घेतलं होतं, मात्र रोगाचा प्रादुर्भाव, निसर्गाचा लहरीपणा, मजुरांचं गगनाला भिडलेले भाव तसेच सतत कोसळणारे कांद्याचे दर याचा ताळमेळ बसत नसल्यानं संतप्त होत या शेतकऱ्यानं आपला 3.5 एकर कांदा पीक ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरून टाकत टोकाचं पाऊल उचललंय। स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला। 2 लाख रुपये कांद्याला खर्च झाला, वीज मंडळाने लाईट कट केली, तर लाईट कट केल्यामुळे 8-15 दिवस आमची बिलं भरणे वाया गेले। बिलं भरल्यानंतर लाईट जोडल्यानंतर हे कांदे ते करपा येऊन गेले यांच्या, हे कांदे मग आम्ही स्पष्ट निर्णय घेतला की नागरून टाकायचं। तर आता आम्ही 2 लाख रुपये खर्च करून परत आता 5,000 रुपयाचं डिझेल टाकून ट्रॅक्टरला स्वतः नांगरायला बिलगलो आम्ही। हा खर्च काढण्याचा याचा करायपेक्षा निर्णय घेऊन टाकलं की डायरेक्ट नांगटीच योग्य होईल बाप। त्याच्यात कांद्याचे भाव कमी झाल्यामुळं 350-450 रुपये क्विंटल कांदे वापरायला लागले, ते कांदे काढायचे 10,000 रुपये एकर काढायला आहे आता। तर आम्ही स्पष्ट निर्णय घेतला की हे कांदे नांगरले ते परवडतील बा असं। तर पैसे आणायचे कुठून, एवढी मजुरी द्यायची आहे, 2 लाख रुपये आधीच खर्च होऊन गेला ना, आता परत खर्च करायचं म्हणलं शक्य नाही। त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की हे नांगरून टाकेल योग्य होईल बा असं। आधी अवकाळी पावसाचा फाटक्यामुळे वीज वितरण लाईट कट केल्याबद्दल तोही फाटका बसला आम्हाला शेतीला। त्याच्यामुळे आम्ही हा स्पष्ट निर्णय घेतला की हा